गुड इव्हनिंग गाईज मी तृप्ती आपली युट्यूब छान तृप्ती मेरे ब्लॉगवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते गाईज आज आपण आहोत पाहत आहोत ते म्हणजे तुरीच्या डाळीची आमटी कशी करायची झटपट पहा इथे कुकर ठेवला ते आहे त्यामध्ये तेल घातलं जिरं घातलं मोहरी घातली परत कडीपत्ता घातला टॅमॅटो घातलं छान असं परतून घेतलं त्याच्यानंतर आपण घालायचं आहे ते म्हणजे तांबडं मिर तांबडी मिरची पावडर लाल मिरची पावडर घालून छान असं हलवून घेतलं आहे हे मिश्रण तसेच त्यामध्ये घातलं आहे ते म्हणजे शिजवलेलं वरण घातलं आहे तुरीच्या डाळीचं आता त्यामध्ये घातलं आहे ते म्हणजे क कोथंबीर घातली आहे आणि थोडंसं असं अर्धा कप पाणी घातलं आहे आता मीठ घातलं आहे थोडंसं वरतून मीठ थोडंसं जपूनच घालायचं आहे कारण आपण तुरीची डाळ शिजवताना मीठ घातलेलं आहे पहा गाईज ह्याला एक उकळी आली की सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे पहा गाईज हे एक उकळी आलेली आहे आपली तर पहा गाईज ही आपली तुरीच्या डाळीचं वरण तयार झालं आहे तर गाईज कशी वाटली याची ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा हो पण त्याआधी ही रेसिपी करून खाऊन पाणी मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सब्सक्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे माझे जेव्हा व्हिडिओ अपलोड होता तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद व कुठे